Maharashtra CM Eknath Shinde on 11th of March inaugurated the first phase of Mumbai Coastal Road between Worli and Marine Drive in South Mumbai. Deputy CM Devendra Fadnavis and Ajit Pawar and other dignitaries were also present at the event. Let us tell you that the work on the ambitious project started on October 13, 2018 and is built at a cost of ₹13,983 crore. The high-speed corridor stretches for 10.58 km between Marine Drive and the Bandra-Worli Sea Link. After today's inauguration, a 9.5 km long stretch would be made operational. Well, Mumbai Coastal Road will lead to a significant reduction in the travel time of commuters. मी अनेक सन्माननीय मुख्यमंत्री आणि विशेषतः जे शेवटचे मुख्यमंत्री यूपीएच्या काळातले महाराष्ट्रातले होते त्यांना ड्रीम प्रोजेक्ट म्हणून दिल्लीला जाताना बघितलं. ते दिल्लीला जायचे आणि हात हलवत या ठिकाणी परत यायचे कधीही त्याला परवानगी मिळाली नाही. मोदी सरकार आलं आणि राज्यामध्ये महायुतीचं सरकार आलं त्यानंतर आम्ही या प्रवासाला सुरुवात केली. मला आजही आठवतं 5 बैठका केंद्र सरकारसोबत झाल्या आणि यातल्या प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन आम्ही त्या ठिकाणी काढू लागलो. ज्यावेळेस असा विषय आला की ठीक आहे आम्ही रेक्लेमेशनला परवानगी देऊ पण रेक्लेमेशनमुळे या ठिकाणी सीआरझेडची लाईन बदलेल आम्ही त्यांना अंडरटेकिंग दिलं. आम्ही सांगितलं आम्ही सीआरझेडची लाईन बदलणार नाही. कोस्टल रोड झाला तरी सीआरझेडची लाईन तीच असेल अशा प्रकारचं पहिल्यांदा आम्ही त्यांना एक हे अंडरटेकिंग दिलं. त्यानंतर हा मुद्दा आला म्हणजे मिटिंगा व्हायच्या प्रत्येक वेळी नवीन मुद्दा यायचा. त्यानंतरचा मुद्दा आला की एवढी मोठी स्पेस तयार होते 200 एकर स्पेस तयार होते आहे. राज्य सरकार आणि महानगरपालिका या स्पेसमध्ये रिअल इस्टेट तयार करेल आणि त्यातनं सस्टेनेबिलिटी सगळी घालवली जाईल. आणि तुम्ही जे म्हणता कोस्टल रोडमुळे इंधन वाचेल, कोस्टल रोडमुळे ट्रॅफिक जाम वाचेल, त्याच्या दुप्पट तुम्ही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बिल्डिंग्स तयार कराल आणि त्यामुळे आम्ही याला परवानगी देऊ शकत नाही. आपण दुसरं अंडरटेकिंग त्यांना दिलं की हा संपूर्ण जो काही लँड तयार होणार आहे, जी जमीन तयार होणार आहे रिक्लेमेशनमुळे, या जमिनीवर पार्क्सच्या व्यतिरिक्त, उद्यानांच्या व्यतिरिक्त, मैदानांच्या व्यतिरिक्त आम्ही एकही बांधकाम करणार नाही. आम्ही पूर्णपणे या ठिकाणी खुल्या पद्धतीनं सगळं डेव्हलपमेंट या ठिकाणी करू अशा प्रकारचा निर्णय दिला. Subscribe to Midday India. Get direct notifications on all our videos by clicking on the bell icon.